जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राइब ऑप्शनवर क्लिक करा. प्रदर्शनाला यावर्षी सुमारे 8 लाख शेतकऱ्यांनी दिली भेट. कराडचं कृषी प्रदर्शन गेलं 7 समुद्रापलीकडे. कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून गेली 15 वर्ष या राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय विलासराव पाटील उंडाळकर काका यांच्या संकल्पनेतून हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरतं. मला अभिमान वाटतो की दरवर्षी या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी ज्या भेटी दिल्या जातात त्यामध्ये वाढ होत आहे. या कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की चालू वर्षी 7 ते 8 लाख शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आहे. आणि या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळी बियाणं, लोक शेतकऱ्यांना लागणारी सगळी अवजारं आणि छोटी छोटी यंत्रं की ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये आपल्या वापरता येतील आणि आपली उन्नती करून घेता येईल अशा पद्धतीचे अनेक स्टॉल एका ठिकाणी शेतकऱ्यांना या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा सुद्धा या प्रदर्शनामध्ये भाग असतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अनेक पीक स्पर्धा, ऊस स्पर्धा, जलसंधारण योजना आणि शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांची एका ठिकाणी माहिती उपलब्ध करून दिली जाते. मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की कराड मार्केट यार्डाच्या ग्राउंडवर आज यशवंत कृषी प्रदर्शनाचं सालाबादप्रमाणे इथं प्रदर्शन आणि शेतकऱ्यांच्या कृषीविषयक गोष्टीला प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण इथं विविध शेती स्पर्धा भरवत असतो. तर त्या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवशी ऊस, त्यानंतर केळी, फळे, फुले आणि भाजीपाला. तर आज आपण भाजीपाला स्पर्धा इथं भरवण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये साधारणपणे मिरची, टोमॅटो, काकडी, वांगी अशा प्रकारची भाजीपाल्याची उत्पादनं इथं शेतकऱ्यांनी आणलेली आहेत. त्यामध्ये आपण पहिल्या प्रथम क्रमांकास 3000 रुपयाचं बक्षीस असतं, द्वितीय क्रमांकास 2000 आणि तृतीय क्रमांकास 1500. यंदाच्या पीक स्पर्धेमध्ये ऊसाचे जवळपास 12 ते 15 पीक स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. केळीमध्ये देशी केळी आणि जिनाईन केळी या दोन गोष्टीमध्ये आपण स्पर्धा भरवत असतो. तर यावर्षी आपण देशी केळीला प्रोत्साहन देण्यासाठी देशी केळीचे सुद्धा वेगळ्या स्पर्धा भरवण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर फळामध्ये आपण साधारणपणे डाळिंब आणि सीताफळासारखी पिकं सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तर या वर्षी सीताफळाचे NMK व्हरायटीला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. या इथं बऱ्याच कंपन्यांचे आणि राज्य शासनाचे स्टॉल लागलेले आहेत. पण इथं शेतकऱ्यांनी जे स्वतः कष्ट करून जे माल पिकवलेलं आहे आणि त्यांचं म्हणजे इथं जे येणारे प्रदर्शन पाहण्यासाठी येणारे नागरिक आहेत त्यांचा शेतकऱ्यांच्या स्टॉलकडे बघण्याचा उत्साह जास्त आहे. नमस्कार, मी भोपाल कांबळे, कृषी अधिकारी, पंचायत समिती कराड. माझ्याकडं विशेष घटक ही योजना असून यावर्षीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही शासनाने नवीन सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना या योजनेमध्ये नवीन वीज, जुनी वीज दुरुस्ती, त्याचबरोबर वीज पंप, इनवेल बोरिंग, वीज आकारणी आणि शेतात प्लास्टिक अस्तरीकरण या योजनेचा लाभ दिला जातो. आपण यावर्षी आपल्या तालुक्यामधून 2017-18 53 लाभार्थी निवडले होते. त्यापैकी आपण साधारण 17 लोकांना विहिरीचा लाभ दिलेला असून 14 लोकांनी विहिरीची कामं केलेली आहेत. या अंतर्गत ही जी नवीन योजना आहे या योजनेअंतर्गत जर आपल्याला आर्थिक परिस्थिती साधत असेल तर लोकांनी विहिरीचा लाभ घेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, जेणेकरून त्याच्याकडे पाण्याची शाश्वत योजना निर्माण होईल आणि पाण्याच्या स्रोताचं प्रकटीकरण करण्यासाठी जुन्या विहिरी दुरुस्त करून शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.